आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनाशी सामना करण्याकरता नर्स आणि डॉक्टरांची भरती सुरू केली आहे। मात्र नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या नर्स, वैद्यकीय सेवेशी संबंधित तंत्रज्ञ अशा 192 जणांना अत्यंत कमी वेतनावर 2015 पासून राबवून घेतले जात आहे। कोविड काळात सेवा देऊनही पुरेशा सोयीसुविधा दिल्या जात नसल्याने आज सगळ्या नर्स महापालिका मुख्यालयात जमल्या होत्या। त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। KDMC ने आम्हाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला। कोविडशी मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, डॉक्टरची भरती सुरू केली आहे। उद्या या नर्स भरतीची तिसरी फेरी आहे। डॉक्टरांना तर 65,000 पासून 2 लाखांपर्यंत पगार देण्याची हमी दिली जात आहे। तसेच कोविड काळापुरत्या भरती करण्यात येणाऱ्या नर्सला 17,000 ते 30,000 रुपये पगार देण्यात येणार आहे। ही भरती होण्यापूर्वीपासून NRMU मिशन अंतर्गत 192 जण काम करीत आहेत। कोविड काळात रुग्ण भरती, रुग्ण इतरत्र हलविणे, सर्वेक्षण करणे, बाहेरुग्ण कक्ष सांभाळणे यातून कोरोना रुग्णाशी संपर्कात येत आहेत। स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असताना नव्या भरती झालेल्या नर्सला 25,000 रुपये तर आम्हाला 8,640 रुपये का, हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल ह्या नर्सेसनी केला आहे। आम्ही NOA अंतर्गत आज 192 लोक 5 वर्षापासून काम करत आहोत, पण आम्हाला आजपर्यंत KDMC ने किमान वेतन देतो करत फक्त उडवाउडीचे उत्तरं दिलेली आहेत। कोणी आजपर्यंत आम्हाला किमान वेतन नाही दिलंय, कुठल्याही प्रकारचा भत्ता नाही दिला आहे। आज आम्ही मार्च महिन्यापासून कोविडची कामं करत आहोत। कोविडच्या कामामध्ये आम्ही आज कोविड OPD आहे, कोविडच्या पेशंट्सला मेडिसिन द्यायचं आहे, पेशंट शिफ्टिंग करणं आहे, सर्वे करणं आहे, सर्व काही करतो आहे, पण आम्हाला कोविडचा भत्ताही दिला जात नाही। आणि आमच्यासमोर आज त्यांनी तिसरी भरती उद्याच्या दिवसाला तिसरी भरती एका महिन्यामध्ये लोक येत नाही आहेत, कोणत्या नर्सेस काम करायला तयार होत नाही आहेत। आज तुमच्या 25,000 साठी पण आम्ही 8,000 साठी कामं करतो आहोत का, कशासाठी? आमचे पण काहीतरी होप्स आहेत, पण आम्हाला KDMC याचं काही एक रिप्लाय व्यवस्थित देत नाही आहे, सकारात्मक काहीच उत्तरं देत नाहीत KDMC आम्हाला। तुमची आता मागणी काय आहे? आम्हाला किमान वेतन तरी त्यांनी निदान द्यावं। आणि गव्हर्नमेंटने जो भत्ता सुरू केलाय तो आम्हाला मार्च महिन्यापासून मिळावा, जसा BMC मध्ये मिळतोय तसा। ठाणे महानगरपालिकेला किमान वेतन आहे, पिंपरी चिंचवडला किमान वेतन आहे, मीरा भाईंदरला किमान वेतन आहे, वसई विरारला किमान वेतन आहे, मग KDMC का आम्हाला देत नाही किमान वेतन? पैशांचा प्रॉब्लेम KDMC सांगतात। आज 25,000 रुपये तुम्ही पर ANM करताय, 588 ANM ची उद्या भरती आहे, करायला गेला हिशोब तर 14 करोड रुपये लागतात। तुम्हाला 3 करोड रुपये खर्च करायला नाहीयेत, मग 14 करोड रुपयाचा वित्तीय विभाग विचार करत नाही का? किती द्यायला हवेत आणि किती देत आम्हाला? सध्या 8,640 रुपये देत आहेत ते आम्हाला, मग किमान वेतनाप्रमाणे आम्हाला त्यांनी जे काही होत असेल किमान वेतनाप्रमाणे आम्हाला तो किमान वेतन त्यांनी देण्यात यावं, त्यासाठी आज मॅच सगळे इथे जमलेलो आहोत। किती लोक कधीपासून कार्यरत? 5 वर्षापासून आम्ही आज 192 आम्ही येण्याच्या अंतर्गत आहोत। 3 महिने आम्ही 2015 पासून ते बाकीचे कार्यरत आहोत, पण आता या 3 महिन्यापासून आम्ही कोविडमध्ये पण काम करत आहोत। कोणतीही सुविधा त्यांनी आम्हाला दिलेली नाही, ना भत्ता दिलाय, ना प्रोत्साहन भत्ता भेटतो, की ना जर शासनाने मंजूर केलाय तो पण दिलेला नाही। ANC लोकांना सुद्धा त्यांनी कधी सुट्ट्या दिलेल्या नाही, त्या ANC ची कधी जाणीव नाही केली की ह्या लोक पण काम करतात। आणि कोणी आजारी पडलं तर त्यांना डायरेक्ट बोलतात की जा तुम्ही प्रायव्हेटला टेस्ट करा, म्हणजे टाटा आमंत्रा इथं कोणाला आमच्या NUHM ला काही अलाउड नाही तिथे, असं काही आहे का त्यांचं? बाकीचे परमानंट लोक शास्त्रीनगरला असतात, आणि आम्ही लोकांना कुठंच वाऱ्यावर सोडून देतात। काम करताना NHMचं पुढे पुढाकार असतो, पुढे एरियात जाणं, पेशंटच्या घरी क्वारंटाईन, म्हणजे ऍक्च्युली घरामध्ये 5-5 पॉझिटिव्ह पेशंट असतात, त्यांना गाडीत बसवणं, हे सगळं काम आम्ही लोकच करत आहोत आतापर्यंत। आमच्यापैकी कोणाला ताप, सर्दी, खोकला आला तर टाटा आमंत्रण येथे पाठवले जाते, अन्य डॉक्टरला व नर्सला खाजगी रुग्णालयात उपचार दिले जातात, असे म्हणत या नर्सेसनी नाराजी व्यक्त केली आहे। अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।